आता तुम्ही दुकानातले बिस्किट नाही आणणार याच्या पुढे. ही रेसिपी पाहिल्यानंतर मस्त आपले असे नमकीन बिस्किट मसालेदार पौष्टिक आहे. त्याच्यात तुम्ही सगळे पदार्थ बघा, त्याच्यात एक सिक्रेट पदार्थ घातला आहे म्हणून असे खुसखुशीत आले आहेत. मस्त लहान मुलांसारखे आकर्षक असे मस्त वेगवेगळे आकार असेच करायला पाहिजे असं काही नाही. तुम्ही सुरीनेही वेगवेगळे आकार देऊ शकतात पाहिजे तसे, छोट्या वाटीने सुरीने ग्लासने. 2 कप मैदा घेतला आहे मी. मैद्याने शंकरपाळी केली तर खुसखुशीत होतात. आपण नेहमी नेहमी काही दिवाळीचे पदार्थ खात नाही, त्यासाठी गव्हाचं पीठ घेऊ शकतात तुम्ही. आणि खारी शंकरपाळीसाठी आपल्याला मीठ तर पाहिजेच. अगदी 1/2 चमचा मीठ घेतलंय. पोह्याचे चमच्यांचं माप सांगते मी तुम्हाला. आणि एक कलौंजी आहे, काळा जिराही म्हणतात काही ठिकाणी, पण आजकाल सगळीकडे मिळते. याच्याने टेस्ट तर येतेच पण दिसायलाही सुंदर दिसतात शंकरपाळी. 1/2 चमचा घातले ते. ओवा ओवा 1/2 चमचा, जिरं सुद्धा 1/2 चमचा, नितीवे 2 चमचे घातली. आणि शंकरपाळी खारी शंकरपाळी करताना थोडंसं पिठी साखरही घालावी. 1 चमचा पिठी साखर घेतली आहे मी. जसं आपण गोडाचा पदार्थ करताना मीठ घालतो त्याप्रमाणे खारट शंकरपाळीला थोडी पिठी साखर घातली तर अजून छान टेस्ट येते. तेच पोह्याचे 4 चमचे तेल गरम कडकडीत करून घेतलं एकदम. 4 ते 5 चमचे टाकून घ्यायचं. तेल गरम असतं, कालून घ्यायचं. तेलाचं म्हणून पदार्थांना दिलं म्हणजे पदार्थ कुरकुरीत होतात. आणि तुपाचं दिलं म्हणजे खुसखुशीत होतात. आपल्याला एक कुरकुरीत होण्यासाठी तेलाचं घातलं आहे, तसं तुम्ही तुपाचंही टाकू शकतात थोडं मुलांसाठी पौष्टिक व्हायला. सगळं तेल असं मैद्याच्या प्रत्येक कणाला लागेल असं चोळून घ्यायचं. 2 कप मैदा होता आपला, म्हणजे वजनी 200 ग्रॅम. मस्त असं मोहन लावून घेतलं आहे, मस्त असे घट्ट मोठवळते. त्याच्यात गार पाण्यानेच भिजून घ्यायचं. पाणी घालताना मात्र थोडं 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 टाकायचं, घट्ट मळायचं आहे. एक 10 मिनटं भिजून ठेवलं होतं मी शंकरपाळीचे भिजवलेला मैदा. परत आपण त्याला थोडं 2 मिनटं मळून घ्यायचं, एकसारखं करून घ्यायचं. त्याच्या छोट्या छोट्या पोळ्या लाटून घ्यायच्या. आपण नेहमीची जी चपाती पोळी असते तिच्यापेक्षा थोडीशी जाडसर, कारण आपण त्याच्यात भरपूर असे मसाले घातले. मस्त कलौंजीचा छान कलर दिसतो, किती छान कलर दिसतोय. वेगवेगळे तसेच चव पण अशी वेगवेगळी असते. जिऱ्याची थोडीशी गोडसर, ओवांची तिखट, कलौंजीची तिखट, तीळ मस्त असं तेलकट खमंग, त्याच्यात साखर मीठ. मस्त असे तुमचे मसाला शंकरपाळी. ती सुरेख कलर दिसत आहे तेच बघा ना. तसेच चवी पण सगळ्या सामावल्या आहेत त्याच्यात. लहान मुलांसाठीच बनवायचे तर आपल्याला कुठला आकार पाहिजे सांगा, कुठला आकार काढू. आता छानच आहे, आपण छान आहे. सगळ्या आकारांचे करू आपण. छोटी वाटी नाही करू शकतात तुम्ही, लहान वाटी असते किंवा शंकरपाळ्याच्या आकाराचे. आणि काही मागणी मिळत ऑनलाईन सगळीकडे मिळतात मस्त कुकीज कटर. अर्ध काम तर तुमचं मुलंच करून टाकतील आणि संपवायचं काम तर मुलं करतीलच. परत दुसऱ्यांदा बनवावं लागेल तुम्हाला ही रेसिपी. असे मस्त सगळे आकाराचे बनवून घेतले मी. प्लेटमध्ये काढून घ्यायचे सगळे लागतं तोपर्यंत. तेल चांगलं तापून घ्यायचं, तेल तापलं म्हणजे गॅस कमी करून घ्यायचा. एक एक शंकरपाळी त्याच्यात सोडून गॅस कमी ठेवायचा.
आणि मी एवढे छोटे केले म्हणजे छोटेच करायला पाहिजे, काही कुठल्याही आकाराचे मोठे मोठे करू शकता, पण टेस्ट एकदम भारी आहे त्यांची। हलवत राहायचे सगळीकडून एक सारखे होण्यासाठी। मस्त फुगत आहे बरं, टाकल्याबरोबर फुगत आहे, आपण त्याच्यात मोहन पण मस्त अगदी प्रमाणशीर साहित्य। शेवटपर्यंत व्हिडिओ बघितला म्हणजे तुमचं रेसिपी तंतोतंत मी जशी बनवते तशी येईल। मी रेसिपी आवडल्यास तुम्ही लाईक करत जा, शेअर करत जा, कमेंट टाका। पहिल्यांदा थोडेच तेलात टाकायचे, तळून बघायचं, अंदाज बघायचा तेलाचा किती गरम आहे, आपल्याला किती वेळ लागतो आहे, त्याच्यानंतर जास्त तळायचं। मस्त होत आहे, मस्त झालाय। थोडासा कलर बदलायला लागला म्हणजे लगेच काढून घ्यायचे, ते स्वतःच्या हीटवर अजून शिजत राहतात, तळले जात राहतात, त्याच्यात आपण मोहन घातल्यामुळे मस्त शिखमंग खारी शंकरपाळी तयार झाली आपली। मसाला शंकरपाळी अशीही खाऊ शकतात, त्याच्यावर चाक मसालाही टाकू शकतात, मस्त चहासोबत दुधासोबत। मस्त असे तळून घेतले आपण सगळे। त्याच्यातला सिक्रेट पदार्थ आज की पावडर साखर, पिठी साखर, त्याच्यामुळेच असे खुसखुशीत झाले। ते साखरे फक्त मिठाचे राहतात, ते कडक होतात, आपण साखर घातली त्याच्यात, मस्त असं सिक्रेट पदार्थ तो।